प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सामुदायिक आरोग्य केंद्राच्या धर्तीवर विशेष आरोग्य केंद्र उभारण्याबरोबरच सर्व आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि प्रॅक्टिशनर्सच्या सहभागाने राज्यात वैद्यकीय आणि आरोग्य पर्यटनाला चालना दिली जाईल असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. आम्ही बरेचसे फावटी आमकाच प्रश्न पडटा की रिकग्नाइज केल्या काय ना आणि खूप जणांच्या समोर प्रश्नचिन्ह असा. म्हणून सांगता बिपिन साळकर उलयता असतानाय त्याने सांगले की जगातली दुसरे मेडिकल सायन्स जर खंयचे असत तर विच इज होमिओपॅथिक सायन्स विच इज प्रॅक्टिसीस ऑल ओव्हर द वर्ल्ड. तसे जर असत जाल्यार आमी एक स्टेप फाटी कित्याक घेता. हांवें मुद्दामून म्हणटा जर आमकां जगांत मान्यता आसत जाल्यार आमी फाटी कित्याक घेता. अप्रॉक्सिमेटली देर आर 900 प्रॅक्टिशनर्स एट प्रेझेंट इन द स्टेट ऑफ गोवा विच इज अ गुड नंबर. पण 900 प्रॅक्टिशनर सुद्दां गोवर्मेंटान अकॉमोडेट जावंक शकना बट दे कॅन अकॉमोडेट इन द स्टेट एट प्रेझेंट एटलिस्ट देर इज अ स्कोप जावपाक शकता. But there is various opportunities are there. We have to grab it. आम्ही जर ग्रॅब केलं ना जाल्यार त्यो ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करपा खातीर भायले लोक टपलेले आसा. भायले लोक इन शॉर्ट दोज आर कमिंग फ्रॉम आउट ऑफ द स्टेट दे आर ग्रॅबिंग दीस ऑपॉर्च्युनिटीज आणि ऑटोमॅटिकली आमची ऑपॉर्च्युनिटीज वचपाक लागलेली आसा. हांवें लागच्यान पळयता म्हणून सांगता. एक गजाल आसा फर्स्ट आय हॅव चुजन दीस मेडिकल म्हणजे बी एच एन एस पास आउट जावपाचे तर आय हॅव टू डिसाईड आय हॅव टू गो इन दीस फिल्ड जाल्यार देर इज द फर्स्ट इज टू प्रॅक्टीस द होमिओपॅथी वी स्टार्ट प्रॅक्टिसिंग द होमिओपॅथी देर इज अ स्कोप. आपूण कितले बऱ्या पद्दतीन प्रॅक्टीस करतलो आपूण कितल्या बऱ्या पद्दतीन अवेरनेस करतलो कारण हांवें सांगपाची गरज ना होमिओपॅथी खंयच्या डिजिजान एक्सपर्ट्स आसा तुम्ही कितल्या हितूंतल्यान तुम्ही एक्सपर्ट बऱ्या रितीन करपाक शकता हे तुमकांच कन्विन्स करचे पडटले तुमीच लोकांक पटोवन दिवचे पडटले आणि तुमीच प्रॅक्टीस रन करची पडटली. तशें आसत जाल्यार गोंयांत आमी जरी म्हटले इन अ 15 लॅक ऑफ पॉप्युलेशन 1 मिलियन ऑफ द टुरिस्ट दे आर कमिंग टू द स्टेट एवरी इयर आणि हे जर आमी जर होमिओपॅथी खूप मोठ्या प्रमाणात जर प्रॅक्टीस करपाक लागले जाल्यार खूप मोठ्या प्रमाणात आमी लोकांकडे पाहू शकता. असे काय ना की बाबा आम्ही जेव्हा म्हणतो की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनान जेव्हा ऑलरेडी मी सांगला की विच इज अ सेकंड मेडिकल प्रॅक्टीस इट इज गोईंग ऑल ओव्हर द वर्ल्ड मागीर आम्ही कित्याक प्रॅक्टीस करू शकतो ना खूप बऱ्या पद्धतीन दॅट इज अ वन कन्सेप्ट. सेकंड सो मेनी होमिओपॅथीक प्रॅक्टिशनर्स पास आउट जाल्या उपरांत देर इज अ वायड स्कोप टू कम इन टू द हेल्थ सेक्टर. आम्ही आयजूय पळयता पोस्ट ग्रॅज्युएशन इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएशन इन इन्शुरन्स सेक्टर पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिफरंट मेडिकल फ्रेटर्निटीज दे आर द वॅकंट. कोणूच पोस्ट ग्रॅज्युएशन ह्या हेल्थ सेक्टरातल्या एका विच इज करस्पॉन्डन्स अदरवायज डायरेक्ट कोणूच करपाक वचना. हांवें लागच्यान पळयलां म्हणून सांगता आनी वी पीपल आर इलिजिबल टू डू डॅट. बींग एनी ग्रॅज्युएट इज इलिजिबल आसा जाल्यार आमी कित्याक इलिजिबल ना. वयल्यान देर इज अ प्लस पॉयंट फॉर अस म्हणजे इजिली फ्रॉम आमी मेडिकल फेटर्निटींतल्या येयल्ल्या कारणान आमकां तो प्लस पॉयंट आसा. नाजाल्यार पास आउट जाल्या उपरांत करतले कितें एक तर नोकरी मेळना जाल्यार प्रॅक्टीस करिनासतना बरींच जाणां घरा रावले. म्हणून म्हजी रिक्वेस्ट आसा ताज्या भायर देर इज अ वेलनेस ट्युरिजम गूड कन्सेप्ट इन अवर स्टेट. आतां वेलनेस ट्युरिजमाच्या खातीर आज जेका आमी इंटिग्रेटेड प्रॅक्टीस म्हणटा इफ तुमी जर विजीट करून पळयले वेगवेगळ्या ठिकाणची वेलनेस सेंटर देर इज एन आयुर्वेदा नॅचरोपॅथी फिजिओथेरपी होमिओपॅथी ऑल पॅथी दे आर कमिंग टुगेदर अँड गिविंग द इंटिग्रेटेड प्रॅक्टीस. इंटिग्रेटेड पॅथी जेका आमी म्हणटा ती प्रॅक्टीस वेलनेस टुरिजमान सुरवात जाल्या आणि खूप बऱ्या पद्दतीन चालू आसा especially in the south southern part of India. I have visited so many wellness tourism centers and they are giving the good result also.
आम्ही जर ट्रेडिशनली फक्त हांव माझ्याच थंयसर बसतलो आणि हांव एकदा सांगतालो की आयुर्वेद आम्ही प्रॅक्टीस करून उपयोग ना, आयुर्वेद आम्ही सेल करपाक जाय. होमिओपॅथी फक्त प्रॅक्टीस करून जावचे ना, होमिओपॅथी सेल करची पडटली, देन ओनली इट वील वर्क. नाल्यार हांव कोण तरी म्हज्या कडेन येतात म्हणून पळयत रावलो जाल्यार जावचें ना. त्या खातीर म्हजी रिक्वेस्ट आसा सगळ्या जाणांक की वेलनेस ट्युरिजमांत जो येदो व्हडलो स्कोप आज गोंयांत अवेलेबल आसा तो आमी जर क्रॅप केलो ना जाल्यार कोण तरी दुसरो करतलो. यू कॅन स्टार्ट वीथ अ वेलनेस ट्युरिजम सेंटर इन कॉलाबरेशन वीथ सो मेनी फायव स्टार हॉटेल्स आर देर, थ्री स्टार हॉटेल्स आर देर. यू कॅन स्टार्ट युअर ओन ऑल्सो. द गव्हर्मेंट इज रेडी टू सपोर्ट वेगवेगळ्या सेक्टरांत. आमीच अवेरनेस करचो पडटलो. खूब जाण आज म्हणजे आमी पळयता की आफ्टर पोस्ट कोवीड लोक आर मोर कॉन्सन्ट्रेट, म्हणजे चडांत चड लोकांक इंटिग्रेटेड प्रॅक्टीस नॅचरोपॅथी कडेन लोक वचपाक लागिल्ले आसा, आयुर्वेदा कडेन लोक वचपाक लागिल्ले आसा, होमिओपॅथी कडेन लोक वचपाक लागलेले आसा. लोकांक हेल्थ चडांत चड लोक काळजी घेवपाक लागलेले आसा. त्या खातीर म्हाका दिसता फक्त डिजीज जाल्या उपरांतच तो ट्रीट करतलो हांव, ताज्या पेक्षा डिजीज जावंक जायना म्हणूनय बी. म्हणजे आयुर्वेदांत वी कॉल इट इज अ दिनचर्या इन ऋतुचर्या वीच प्रॅक्टीस फॉलो करपा खातीर आमी वेगवेगळ्या कन्सेप्ट जे सांगल्या ते यू कॅन प्रॅक्टीस इज इंटिग्रेटेड. म्हाका दिसता तो आयुर्वेदा होमिओपॅथी नॅचरोपॅथी हे जर एकीकडेन आयले जाल्यार खूब बरें सेंटर गोंयांत तर खूब सेंटरां चलूंक शकता. हांव एक सेंटर बीन म्हणना, खूब सेंटरां चलूंक शकता. आनी आज ही सेंटरां गोंयांत चलना अशें ना, आयजूय चलता, बट ही चलोवपा खातीर कोण तरी रशियनूय येवन हांगा चलयतात. कोण तरी रशियन जर्मन येवन ही सेंटर कोस्टल बेल्टांत चलयता. थोड्या जाणां कडेन रिकग्नेशन आसा, थोड्या जाणां कडेन रिकग्नेशन ना, पण आमचो कोणूच प्रॅक्टिशनर्स आपूण रिकग्नायज सेंटर हें सुरू करतलो म्हणून फुडें येना. आज म्हणजे आफ्टर हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आयुश मिनिस्ट्री स्टार्ट केल्या उपरांत आयुर्वेद, योगा, सिद्धा, युनानी अँड होमिओपॅथी ही 2014 पयले फावटी मिनिस्ट्री स्टार्ट केल्या उपरांत आनी 21 जूनाक योगाक रिकग्नेशन दिल्या उपरांत पुराय जगभर म्हणजे इंडियेंतली इंटिग्रेटेड प्रॅक्टीस फॉलो करपाक लागलेले आसा. म्हाका खूब बरें दिसता कारण कितलेशेच प्रॅक्टिशनर्स हांव जेन्ना पुराय देशभर, कारण बींग आयुर्वेदीक डॉक्टर्स आसल्या कारणान हांव खंयच्याय स्टेटींत गेलो ऑल आयुश डॉक्टर्स आर कमींग टू मीट मी. दे आर सो फील प्राउड आमच्यातलो कोण तरी मुख्यमंत्री आसा म्हणून.